ॲडमिशन ऑफ पार्टनर प्रॉब्लेम नंबर 3 आज आपण अभ्यासणार आहोत. काय म्हटले बघा, स्नेहल अँड मिनल आर इक्वल पार्टनर्स इन अ बिझनेस. इक्वल आहेत. देअर बॅलन्स शीट इज ॲज फॉलोज. बॅलन्स शीट बघा, 31 मार्च 2012 दिलेले. या ठिकाणी लायबिलिटी आपल्याला दिलेली आहेत, या बाजूला ॲसेट दिलेले आहेत. पुढे काय म्हटले बघा, दे ॲग्रीड टू ॲडमिट कमल ऑन 1 एप्रिल 2012 ऑन द फॉलोइंग टर्म्स. ही शूड ब्रिंग 50,000 टुवर्ड्स हिज कॅपिटल फॉर 1/4 शेअर इन फ्युचर प्रॉफिट. या ठिकाणी कमल न येताना किती 50,000 रुपयाचे कॅपिटल आणलेलं आहे. नंबर 2, गुडविल अकाउंट बी रेज्ड इन द बुक्स ऑफ द फर्म 40,000. या ठिकाणी गुडविल रोख रकमे तिथं आणलं आहे वगैरे असं काही सांगितलेलं नाही आहे, फक्त रेज केलेलं आहे म्हणजे वाढवलं आहे. जे पहिलं गुडविल होतं त्यामध्ये वाढ केलेली आहे एवढं सांगितले. म्हणजे या ठिकाणी आपल्याला एंट्री करावी लागेल फक्त कॅपिटल आणल्याची, दुसरी एंट्री करावी लागेल गुडविल वाढवल्याची. ठीक आहे, गुडविल आणल्याची एंट्री करायची नाही, दोनच एंट्री होतील इथं. नंबर 3, RDD इज टू बी मेंटेन्ड ॲट 5% ऑन डेटर्स. डेटरला इथे एक स्टार करून घेतलेला आहे. नंबर 4, प्रेमायसेस टू बी व्हॅल्यूड ॲट ₹30,000 अँड इक्विपमेंट्स टू बी रिटर्न ऑफ फुल्ली म्हणले. म्हणजे प्रेमायसेस आणि इक्विपमेंटला इथं स्टार केलेला आहे, प्रेमायसेस आणि इक्विपमेंट. पुढे नंबर 4, इंटरेस्ट ॲट द रेट ऑफ 50% पर ॲनम ऑन ड्यू ऑन बँक लोन. बँक लोनला एक स्टार करून घेतलेला आहे. आणि इथं काय म्हणते बघा, टेकन ऑन 1/1/2012. म्हणजे हे बँकेचं जे लोन आहे 40,000 ते 1 जानेवारी 2012 घेतलेलं आहे. आणि आपलं बॅलन्स शीट किती जे आहे, 31 मार्च 2012. म्हणजे या ठिकाणी आपल्याला इथं जर इंटरेस्ट काढायचं असेल तर 1 जानेवारी 2012 ते 31 मार्च 2012 या 3 महिन्याच्या कालावधीचंच इंटरेस्ट या ठिकाणी आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे, इथं आपण स्टार्ट करून घेतलेलं आहे. पुढे बघा शेवट, क्रेडिटर्स अलाउड अ डिस्काउंट ऑफ ₹1,100 त्याचा इथं स्टार केला. दोन्हीपैकी एक त्याचा स्टार आहे. आपण जो डिस्काउंट दिलेला आहे त्याचा स्टार इथं घेतलेला आहे. त्यानंतर पुढे काय म्हटले बघा, अँड दे वेअर पेड ऑफ इमिडिएटली. पेड ऑफ इमिडिएटली म्हणजे काय, ते लगेच पेड करून टाकले, त्याचा एक इथं स्टार घेतलेला आहे. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी क्रेडिटरला 2 स्टार आपण करून घेतलेले आहेत. ठीक आहे, चला तर मग आपण प्रॉब्लेम पूर्णपणे वाचून सर्व घेतलेला आहेत, स्टार केलेले आहेत. तर या ठिकाणी बघा, एक एक आपण प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करूया. ठीक आहे, तर बघा आता या ठिकाणी प्रॉब्लेममध्ये बघा काय म्हटले, इथं प्रेमायसेस म्हणलेलं आहे. आता प्रेमायसेस आपण प्रॉब्लेममध्ये बॅलन्स शीट काढलेले आहे. प्रेमायसेस बघा इथं इनर कॉलममध्ये 20,500 आपण घेतलेले आहेत, त्याला एक वेळ सोडायची. त्यानंतर बघा इथे इन्व्हेस्टमेंट म्हटलं आहे 10,500, डायरेक्ट आउटरला ॲसेटला घेऊन टाकायची. इन्व्हेस्टमेंट आउटरला 10,500. ठीक आहे, त्यानंतर बघा पुढे काय म्हटलं, इक्विपमेंट 5,000 रुपये. बघा ॲसेटला इक्विपमेंट इनर कॉलममध्ये 5,000 घेतली, एक ओळ इथं सोडलेली आहे. त्यानंतर पुढे काय म्हटलं बघा, बिल्स रिसिवेबल 18,000 रुपये. तर बघा इथं ॲसेटला बिल्स रिसिवेबल आउटरला 18,000 रुपये घेतलेले आहेत. पुढे डेटर्स 1,10,000 म्हणले. बघा डेटर्स इथं इनर कॉलममध्ये 1,10,000 घेतले, त्याला RDDसाठी एक ओळ सोडलेली आहे. पुढं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हटले. आता ह्या हा लॉस आहे, लक्षात घ्या. आपण मागच्या प्रॉब्लेममध्ये सुद्धा असा हा लॉस वाटलेला होता. कुठं वाटला होता, तर या ठिकाणी बघा आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट इथं काढलेलं आहे या पद्धतीनं. तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला काय म्हणायचं, टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणायचं. आता किती दिला आहे लॉस, 6,600. तर हा 6,600 लॉस दोघांना समान वाटायचा आहे. जी जुनी दोघं आहेत स्नेहल आणि मिनल, 3,300 आणि 3,300 दोघांच्या कॉलममध्ये तिथं टाकायचे. पुढे काय म्हटलं बघा, बरं बँक म्हटलेलं आहे. बँकेचा बॅलन्स किती आहे, 31,400. तर आता या ठिकाणी बघा आपण बँक अकाउंट काढला आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या खाली. डेबिट साईडला बघा बॅलन्स आपल्याला बघायला मिळेल, टू बॅलन्स ब्रॉड फॉरवर्ड 31,400 रुपये. ठीक आहे, तर या ठिकाणी बघा बॅलन्स शीटची ॲसेट साईड पूर्णपणे संपलेली आहे. आता या ठिकाणी बघा बॅलन्स शीटची लायबिलिटी साईड काय म्हणते, सुरुवातीला कॅपिटल अकाउंट दिले स्नेहल आणि मिनल 80,000 85,000 1,25,000 हे उचलायचे आहे असे. आणि कुठे घ्यायचे, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला त्याचं पोस्टिंग करायचं आहे. बाय बॅलन्स कॅरी फॉर ब्रॉड फॉरवर्ड स्नेहलच्या कॉलममध्ये 80,000, मिनलच्या कॉलममध्ये 45,000 रुपये. चला पुढे जाऊया. क्रेडिटर्स 26,000 रुपये घ्यायचे आहेत. आता बघा याचं पोस्टिंग आपल्याला बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला करावं लागेल.
क्रेडिटर 26,000 रुपये त्याला दोन ओळी आपल्याला सोडावे लागतील. त्यानंतर बघा प्रॉब्लेममध्ये पुढे काय म्हटलंय, बँक लोन म्हटलंय 40,000. या बँक लोनचा पोस्टिंग आपल्याला आपल्या सोल्युशनमध्ये बॅलन्स शीटमध्ये लायबिलिटी साइडला घ्यावं लागेल. बँक लोन म्हणायचं इनर कॉलममध्ये 40,000 रुपये, ठीक आहे. आता या ठिकाणी बघा बॅलन्स शीट पूर्णपणे संपलेली आहे. आता पहिली एंट्री आपल्याला करावी लागेल कुठली, या कमलनं 50,000 रुपयाचं कॅपिटल आणल्याची एंट्री पहिली करावी लागेल. एंट्री काय होणार बघा, तुम्हाला मी एंट्री दाखवतोय. या प्रॉब्लेमची एंट्री आहे बघा, 1 एप्रिल म्हटलंय बँक अकाउंट डेबिट टू कमल्स कॅपिटल अकाउंट 50,000 रुपये बिईंग कॅपिटल ब्रॉट बाय कमल म्हणले, ठीक आहे. मग आता बँकेच्या बँक अकाउंटच्या डेबिटला आणि कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला पोस्टिंग करावं लागेल. चला पहिल्यांदा काय करूया, बँक अकाउंटच्या डेबिट साईडला बघा. या ठिकाणी बँक अकाउंटच्या डेबिट साईडला टू कमल कॅपिटल अकाउंट 50,000 आणि त्यानंतर कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बँक अकाउंट म्हटले बघा, इथं कमलच्या कॉलममध्ये 50,000 घेतले तिथं, ठीक आहे. पहिलं पोस्टिंग संपलेलं आहे. आता दुसरं पोस्टिंग आपल्याला काय करावं लागेल, म्हणजे दुसरी एंट्री गुडविल अकाउंट बी रेज्ड म्हटलंय इन द बुक्स ऑफ द फर्म 40,000. म्हणजे जी जुनं गुडविल होतं त्यामध्ये वाढ केल्या, रेज्ड म्हणजे वाढ करणे. आता या ठिकाणी आपल्याला असं सांगता येईल की या ठिकाणी गुडविल कमलनं आणलेलं नाही आहे, जे जुनं होतं त्यात वाढ केलेली आहे. आता ती वाढ केल्या म्हणजे काय नेमकं करायचं किंवा नेमकी एंट्री कशी करायची, तर बघा तुम्हाला मी इथे एंट्री नंबर 2 दाखवते. 1 एप्रिल गुडविल अकाउंट डेबिट 40,000 टू स्नेहल्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट टू मिनल्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट 20,000 20,000. या ठिकाणी काय करायचं, रेज करायचं म्हणजे काय करायचं, तर डिस्ट्रीब्यूट करायचं. लक्षात आलं, डिस्ट्रीब्यूट करायचं, वाटायचं. लक्षात घ्या, ज्या जुन्या दोघे भागीदार आहेत त्यांना समान समप्रमाणामध्ये ही गुडविल वाटायचं आहे, अशी एंट्री करायची आहे. आता या एंट्रीचं पोस्टिंग कसं होईल, गुडविल अकाउंटच्या डेबिट साईडला जायचं, तिथं या दोन्हीचं पोस्टिंग करायचं. गुडविल अकाउंट आपण बघा बँक अकाउंटच्या खाली काढलेला आहे बघा, टू स्नेहल्स कॅपिटल अकाउंट 20,000 रुपये, टू मिनल्स कॅपिटल अकाउंट 20,000 रुपये, ठीक आहे. हे पहिलं पोस्टिंग झालं. आता या एंट्रीचं पहिलं पोस्टिंग झालेलं आहे, दुसरं पोस्टिंग कुठे करावं लागेल, कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला. आता बघा, कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय गुडविल अकाउंट म्हणलेलं आहे बघा, या ठिकाणी बाय कॅपिटल अकाउंट स्नेहलच्या कॉलममध्ये 20,000, मिनलच्या कॉलममध्ये 20,000 रुपये, ठीक आहे. आता या ठिकाणी बघा, पहिले दोन पॉईंट संपलेले आहेत. तिसरं काय सांगितलं, ऑलरेडी सांगितलं 5% डेटरवरती. तर चला या ठिकाणी बघा, ॲसेट साईडला डेटर्स आहेत 1,10,000 लेस ऑलरेडी 5%. आता 10% किती येतं आहे, जर 10 कमी केला आपण तर 11,000 येते, ठीक आहे. आता 10% हे 11,000 येतात, तर 5% त्याच्या निम्मे घ्यायचे, म्हणजे 5,500 वजा करावे लागतील. आउटला वजा करून 1,04,500 येतील. आता ह्या 5,500 इफेक्ट आपल्याला कुठं करावा लागेल, रिव्हॅल्युएशन अकाउंटला करावा लागेल. पण रिव्हॅल्युएशन अकाउंटला करत असताना आपल्याला प्रॉब्लेममध्ये काय दिल्या, काय ऑलरेडी बघावं लागेल. दिल्या बघा, इथं ऑलरेडी इथं दिलेली आहे 11,000 प्रॉब्लेममध्ये. आता काय करायचं, या 11,000 मधून आपली जी नवीन आपण ऑलरेडी काढलेली आहे 5,500 ती वजा करायची. बघा, या 11,000 आपली जी ऑलरेडी आपण काढली आपल्या प्रॉब्लेममध्ये आत्ता सध्या 5%, ती वजा केल्यानंतर शिल्लक राहते 5,500. मग ती 5,500 कुठे यायची, रिव्हॅल्युएशन अकाउंटची क्रेडिट साईडला, इथे घेतल्या बघा, बाय ऑलरेडी अकाउंट 5,500, ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा, प्रेमायसेस किती करायला सांगितलं किंमत, प्रेमायसेस टू बी व्हॅल्यूड 30,000 म्हणले. आता या ठिकाणी प्रेमायसेस आपल्याकडे दिलेले आहे बघा सुरुवातीलाच 20,500, मग 30,000 करायची असेल तर आपल्याला 9,500 त्यात मिळवावे लागतील, ठीक आहे. तर मग प्लस ॲप्रिसिएशन म्हणायचं, 9,500 आउटरला 30,000 रुपये. आता इथं 9,500 हे प्रेमायसेस वाढलेले, मग याचा सेकंड इफेक्ट आपल्याला रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय प्रेमायसेस अकाउंट 9,500, कारण इथं प्रेमायसेस वाढलेली आहे. लक्ष द्या, प्रेमायसेस वाढलेली आहे, त्यामुळं या बाजूला पोस्टिंग आपल्याला करावं लागेल 9,500. त्यानंतर बघा, प्रॉब्लेममध्ये पुढचा मुद्दा काय म्हटलंय, तिथंच अँड इक्विपमेंट टू बी रिटर्न ऑफ फुल्ली, इक्विपमेंट पूर्णपणे काढून टाकायचं आहे, म्हणजे वजा करायचं आहे टोटल. बघा, इथं ॲसेटला आपण गेलो आहे, इक्विपमेंट 5,000 दिलेत, लेस काय म्हणायचं, रिटर्न ऑफ 5,000, आउटरला 0,0 किंवा नील म्हणायचं, NIL नील. आता हे जे 5,000 ॲसेट आपली कमी झाली, काढून टाकल्या, याचा अर्थ ॲसेट आपली कमी झाली, म्हणून रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला टू इक्विपमेंट अकाउंट 5,000 रुपये. ॲसेट कमी झाली इकडे घ्यायची, ॲसेट वाढली इकडे घ्यायची, प्रेमायसेस वाढलं इकडे घेतलं, इक्विपमेंट कमी झालं इकडे घेतलं, प्रेमायसेस वाढली इकडे घेतलं,
की म्हणजे ह्या दोन्ही पण ॲसेट आहेत, लक्षात घ्या. ॲसेट वाढली की इकडे घेतली आपण, ॲसेट कमी झाली की इकडे घेतलं, ठीक आहे. त्यानंतर बघा पुढचा मुद्दा काय म्हटलं, बघा पुढची ॲडजस्टमेंट, इंटरेस्ट ॲट द रेट ऑफ 15% पर ॲनम इज ड्यू ऑन बँक लोन. बँक लोनवरती 15% इंटरेस्ट काढायचा आहे आणि ते त्यामध्ये ॲड करायचं आहे. तर आता यामध्ये बघा, बॅलन्स शीटमध्ये बघा, बँक लोन दिलेलं आहे आपल्याला. बँक लोन, आता बँक लोन 40,000 दिलं आहे, 40,000 वर्षाचं 15% किती येईल, 10 कमी करायचा, 10% येते 4,000. मग 10% 4,000 तर 15% 6,000 येईल. मग आता हे वर्षाचं 6,000 रुपये, वर्षाचं 6,000 तर 3 महिन्याला किती, 1,500 रुपये. म्हणजे या ठिकाणी आपल्याला जे व्याज काढायचं आहे ते 1 जानेवारी 2012 घेतलं आहे, मग तिथूनच आपल्याला व्याज काढावं लागेल. 1 जानेवारी 2012 ते 31 मार्च 2012 या फक्त मधल्या 3 महिन्याचंच फक्त व्याज काढायचं आहे. मग आता मला सांगा, या ठिकाणी आपण 15% वर्षाचं काढलं 6,000 रुपये, मग 3 महिन्याचं आले 1,500, म्हणून प्लस इंटरेस्ट ड्यू म्हणायचं, ॲड करायचं इंटरेस्ट 1,500, फक्त 3 महिन्याचंच इथं घ्यायचं आहे, आउटरला 41,500. आता या ठिकाणी इंटरेस्ट ॲड केलं आहे, बँक लोन आपलं देणं आहे, देणं वाढलं आपलं, लक्षात घ्या. व्याज त्यामध्ये ॲड केलं म्हणजे ॲड करून जर आपण आउटर घेतलं असेल तर ते देणं वाढलं आहे, आपलं लायबिलिटी आपली वाढलेली आहे. मग ही 1,500 लायबिलिटी वाढली तर त्यामुळे या ठिकाणी आपल्याला रिव्हॅल्युशन अकाउंटच्या डेबिट साईडला आपल्याला त्याचं पोस्टिंग करावं लागेल, टू इंटरेस्ट पेएबल अकाउंट म्हणायचं 1,500. पुढचा शेवटचा, आता शेवटच्या ॲडजस्टमेंट बघूया, क्रेडिटर्स अलाउड अ डिस्काउंट ऑफ ₹100. या ठिकाणी आपण क्रेडिटर म्हणजे आपले देणेकरी आहेत, आपले देणेकरी आहेत, लायबिलिटी आपली, त्यांना आपण सवलत दिल्या, डिस्काउंट दिलेला आहे, तेवढा आपल्याला कमी करावं लागेल. म्हणजे या ठिकाणी आपल्याला क्रेडिटर्समधून लेस डिस्काउंट करावं लागेल 1,100 रुपये, ठीक आहे. आता 1,100 रुपये जर वजा केले तर शिल्लक किती राहतील, 24,900. आता तेवढी आपली कमी झाली लायबिलिटी. मग लायबिलिटी कमी झाली म्हटल्यानंतर आपण सेकंड डिपॉझिट कुठे घ्यायचा, बाय क्रेडिटरचा अकाउंट 100, ठीक आहे. 100 इथे घेतला, लक्षात घ्या. लायबिलिटी कमी झाली इथे घ्यायचं, ॲसेट वाढली इथे घ्यायचं, लायबिलिटी वाढली इथे घ्यायचं, ॲसेट कमी झाली इथे घ्यायचं. आलं लक्षात सर्वांच्या? आता या ठिकाणी दोन इफेक्ट झालेत. पुढे काय म्हटले बघा, अँड दे वेअर पेड ऑफ फुल्ली, आणि जे काही शिल्लक क्रेडिटर्स शिल्लक राहतात ते पेड ऑफ करायचे आहेत, देऊन टाकायचे आहेत. तर बघा या ठिकाणी बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आपण जायचं, पुन्हा 24,900 आता शिल्लक आहे तिथं, लेस कॅश पेड म्हणायचं, पैसे देऊन टाकायचे, 24,900 मधून 24,900 पेड करायचे आहेत, लक्षात घ्या. टोटल पेड करायचे आहेत आउटरला नील येईल, म्हणजेच क्रेडिटर यांच्याकडून आपल्याला 1,100ची सवलत मिळाली. 1,100ची सवलत मिळाल्यानंतर आपण शिल्लक राहिली आपल्याकडे 24,900, हे 24,900 लायबिलिटी आपली आहे ती आपण देऊन टाकली, म्हणजे मायनस कॅश पेड म्हटलं, 24,900 पेड केल्यानंतर आउटरला नील येणार आहे. म्हणजे या ठिकाणी आपण देणं पेड केलं, पैसे गेले आपल्याकडून, याचा सेकंड इफेक्ट आपल्याला बँक अकाउंटच्या क्रेडिट साईडला इथं पोस्टिंग करावं लागेल, बाय क्रेडिटर्स अकाउंट 24,900, ठीक आहे. या ठिकाणी प्रॉब्लेम पूर्णपणे संपलेला आहे. आपण अगोदर बॅलन्स शीट सोडवली आणि त्यानंतर ॲडजस्टमेंट सोडवून घेतलेली आहे. आता बघा, आपण या ठिकाणी रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज करूया. रिव्हॅल्युएशन अकाउंटची क्रेडिट बाजू 1,600 येते, तीच डेबिटला घ्यायची 1,600, त्यातून बघा डेबिट बाजू जी काय आपण पोस्टिंग केली ती वजा केलं तर 9,600 बॅलन्स येतोय. आता हा 9,600 बॅलन्स स्नेहला आणि मिनलला कसा वाटायचा, इक्वल वाटायचा, लक्षात घ्या. मग 4,800 4,800 टू प्रॉफिट ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला बनायचं, स्नेहल 4,800 मिनल 4,800 अशा पद्धतीने या ठिकाणी ते लिहून घ्यायचं आहे. हे आहे असं जो प्रॉफिट आपण इथं वाटलेला आहे तो प्रॉफिट आपल्याला पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट साईडला घ्यावा लागेल, बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट म्हणायचं. स्नेहलच्या कॉलममध्ये 4,800, मिनलच्या कॉलममध्ये 4,800. आता यानंतर दुसरा टप्पा म्हणजे कॅपिटल अकाउंट क्लोज करावा लागेल आपल्याला. 50,000 कमलचा कॉलम क्लोज केला, तोच डेबिटला घेतला 50,000, डेबिटला तीच रक्कम वर घेतली आपण 50,000, इथं डेबिटला इथं वजा करायला त्या कॉलममध्ये काहीच रक्कम शिल्लक नाही. त्यानंतर मिनलचा कॉलम क्लोज केला या बाजूचा क्रेडिट साईडचा, 69,800 69,800 त्यातून 3,300 वजा केले, शिल्लक राहिले 66,500. स्नेहलचा कॉलम क्लोज केला आपण, 104,800 तीच रक्कम आपण डेबिटला घेतली, 104,800 त्यातून 3,300 वजा केले, शिल्लक राहिले 101,500. तिथं आपण नाव दिलं बघा, टू बॅलन्स कॅरी फॉरवर्ड. आता ह्या तिघांचा जो बॅलन्स इथं आला आहे,
पार्टनर्स कैपिटल अकाउंट डेबिट साइड तो है तसा उचलायचा आणि त्याचं पोस्टिंग करायचं कुठं बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला बघा कॅपिटल अकाउंट म्हणायचं स्नेहल मिनल आणि कमल सगळे एक एका समोर एक असे लिहून घ्यायचे त्या तिन्हींची टोटल आउटरला 218,000 इथं लिहायचे ठीक आहे त्यानंतर बघा बँक अकाउंट क्लोज करायचा बँक अकाउंट क्लोज केल्यानंतर बघा 81,400 डेबिट बाजू जास्त येते तीच बाजू क्रेडिट साइडला घ्यायची 81,400 आणि त्यातून बघा 24,900 आपण बँक अकाउंट क्रेडिट साइडला पोस्टिंग केले ते 24,900 वजा करायचं 56,500 येते इथं बॅलन्स येईल 56,500 रुपयाचा त्याला म्हणायचं बाय बॅलन्स कॅरी फॉरवर्ड 56,500 ठीक आहे आता हे आहे असे उचलायचे आणि कुठे घ्यायचं बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला बँक अकाउंट म्हणायचं इथं बघा बँक अकाउंट 56,500 ठीक आहे त्यानंतर गुडविल अकाउंट पण क्लोज करावं लागेल आपल्याला या ठिकाणी बघा गुडविल अकाउंट 40,000 क्रेडिट साईडला आपल्याला इथं वजा करायला काहीच रक्कम नाही आहे तर तशीच रक्कम ती 40,000 घ्यायची आहे बाय बॅलन्स कॅरी फॉरवर्ड 40,000 ही 40,000 रक्कम कुठे घ्यायची डायरेक्ट बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला गुडविल म्हणायचं 40,000 रुपये ठीक आहे या ठिकाणी बघा जर आपण बॅलन्स शीट क्लोज केली तर या ठिकाणी बघा 2,59,500 2,59,500 हे नाही आहे तर 2,59,500 2,59,500 या ठिकाणी टॅली फिगर येईल ठीक आहे तर बघा या प्रॉब्लेममध्ये बघा सुरुवातीला आपण रिव्हॅल्युएशन अकाउंट आखलेला होता त्यानंतर बघा पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आखलेला आहे बँक अकाउंट आखलेला आहे गुडविल अकाउंट आखलेला आहे आणि बॅलन्स शीट आखलेली आहे लक्षात घ्या या ठिकाणी बॅलन्स शीट टॅली झालेली आहे आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या प्रॉब्लेमचे एंट्री आपण पाहणार आहोत